सर्वमित्र मधुकर राठोड आणि इस्माईल रंगरेज यांनी रसेल वायफर जातीच्या विषारी सर्पला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे विंचूर गावातील मनोहर राठोड यांच्या शिवारात अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या रसेल वायफर अर्थात फरड जातीचा सर्प आढळून आल्याने येथील शेतकऱ्यांनी सर्पमित्रास संपर्क करून सांगितले असता सर्पमित्र मधुकर राठोड आणि इस्माईल रंगरेज यांनी सदर विषारी सर्पाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. यावेळी सर्पमित्र मधुकर राठोड बोलताना वृक्ष लागवडीचा संदेश देत सर्प दिसताच सर्पमित्रास कळवण्याचे आवाहन केले. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र मधुकर राठोड शंकरनगर. मला काल रात्री 11 वाजता मनोहर भीमराव राठोड यांचा फोन आला की त्यांच्या गायीच्या गोट्यामध्ये साप आहे म्हणून. तर मी लगेचच रात्री 11 वाजता त्या ठिकाणी घटनास्थळी गेलो आणि त्या ठिकाणी पाणी केलो तर हा घोणस जातीचा अत्यंत विषारी समजला जाणारा साप मला त्या ठिकाणी आढळून आला. तर त्याला मी अतिशय चतुराईनं आणि अतिशय शिताबीनं पकडून आणलेलं आहे आणि आता त्याला मी निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहे. हा साप एवढा विषारी आहे की मित्रांनो, याचा एका हा जर चावला माणसाला तर एका तासाचा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आणि ह्या सापाचं वैशिष्ट्य हे आहे की याला समोर जर शत्रूची जर भास झाली तर हा घशातून आवाज काढतो कुकरच्या शिट्टीप्रमाणे एकदम जोरामध्ये आणि याचा तोंड षटकोनी आकाराचा असतो आणि या शरीराने जाड असतो. याच्या अंगावर मोठमोठे काळे टिपके असतात. हा साप भारतामध्ये सर्वात विषारी सापामध्ये गणला जातो. हा साप प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो आणि जास्त वावर म्हणजे याचा ऊसामध्ये असतो. आणि आता सध्याला कसं आहे की ऊसतोडीचं प्रमाण जोरात चालू आहे, त्याच्यामुळे हे साप आहे जे वाड्यावस्त त्याकडे येत आहे. त्याच्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हा साप दिसता क्षणी त्याला पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये की हा साप एवढा चतुर साप आहे की याला पकडता क्षणी जा माणसाच्या अंगावर अटॅक करतो. आणि आजकालचे तरुण पोरं ह्याला अजगरचं पिल्लू समजूनच पकडतात. तर हा अजगर नाही आहे तर हा घोण जातीचा साप आहे आणि हा एवढा विषारी आहे की याचा तासामध्येच माणसाचा मृत्यू होतो. तरी हा नागरिकांना दिसला, हा साप नागरिकांना दिसला तर त्यांनी त्या सापास न मारता सर्पमित्राची संपर्क साधावं. आणि आमचं नागरिकांना एक अजून एक आव्हान आहे की वृक्षतोड खूप प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे हे साप निघण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. जर वृक्षतोड आपण नाही केलं तर मित्रांनो, हा जंगलात राहणारा प्राणी हा निसर्गातच राहू शकतो, त्याच्यामुळे कोणीही वृक्षतोड करू नये, झाडे लावा, झाडे जगवा असा आमचा संदेश आहे. ¶¶